लॉन्च केलेलं आहे, परंतु बऱ्याच लोकांना काही क्युरीज होत्या, त्याच्यासाठी आपण तुमच्यासाठी खास द रोजगार मित्र पोर्टलवर आपण व्हिडिओ बनवत आहोत. आपण तुमच्यासाठी एनएसएल पॅन कार्ड एजन्सी घेऊन येतो आहोत, आणि एनएसएल पॅन कार्ड एजन्सी घेण्यासाठी तुम्हाला 9970650363 या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे. आता तुम्हाला या पोर्टलबद्दल आपण माहिती सांगणार आहोत. तर आपल्या पोर्टलमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा आहेत, तर आपण आपल्या पोर्टलमध्ये पॅन कार्डची सुविधा आपण या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही आपल्या पोर्टलवरून तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. त्यानंतर आपल्या पोर्टलवरून तुम्ही डीएमटीची सुविधा यूज करू शकता, डायरेक्ट मनी ट्रान्सफर. म्हणजे यामध्ये काय असणार आहे की एखादी कस्टमर तुमच्या शॉपला आला तर तो बँकेत पैसे जमा न करता तो तुमच्या शॉपला येऊन सुद्धा पैसे तुमच्याकडे जमा करू शकतो, याच्या चांगल्या प्रकारचं कमिशन तुम्हाला मिळत असतं. तिसरी आपली सुविधा आहे एईपीएस, आधार एनेबल पेमेंट सिस्टीम. या एईपीएसच्या सहाय्याने तुम्ही त्याला विड्रॉलची सुविधा तुम्ही देऊ शकता. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल बँकेत मध्ये लोक विड्रॉला जातात किंवा एटीएम जातात, परंतु काही गावामध्ये एटीएमची सुविधा नसते, तर अशा ठिकाणी तो तुमच्या सेंटरला येऊन तो मनी डिपॉझिट पण करू शकतो आणि मनी विड्रॉल पण करू शकतो. या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं कमिशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं. आपली चौथी सुविधा आहे बीबीपीएल, भारत बिल पेमेंट सिस्टीम. भारत बिल पेमेंट सिस्टीमच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिसिटी बोर्डचं तुम्ही बिल तुम्ही आपल्या पोर्टलच्या सहाय्याने तुम्ही तर भरू शकता. याच्या व्यतिरिक्त अजून काही सुविधा आहेत आपल्याकडे. मोबाईल रिचार्ज, प्रीपेड पोस्टपेड मोबाईल असेल तर त्याचा रिचार्ज तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर डिश टीव्ही रिचार्ज तुम्हाला या ठिकाणी तुम्ही करू शकता. डेटा कार्ड रिचार्ज करू शकता. मोबाईल रिचार्ज किंवा डिश टीव्ही रिचार्ज मध्ये आपण साधारणतः 3% ते 4% आपण कमिशन तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. म्हणजे साधारणतः जर तुम्ही 500 रुपयाचा रिचार्ज जर केला आणि 500 रुपयाचा बीएसएनएलचा रिचार्ज केला तर बीएसएनएलवर किंवा जिओवर आपण 4% कमिशन देत आहोत. म्हणजे 500 रुपयावर तुम्हाला 20 रुपये तुम्हाला कमिशन तुम्हाला मिळणार आहे. दिवसात तुम्ही 10 जर रिचार्ज केले तर 10 रिचार्जचे 200 रुपये तुमचे साधारणतः डिश टीव्ही किंवा मोबाईल रिचार्ज म्हणून तुम्हाला सुटू शकतात. त्यानंतर आपण पुढची सुविधा देतो हेल्थ कार्ड सुविधा. तर आपण आपल्या पोर्टलवरून बांधिलकी फाउंडेशनद्वारे आपण एक हेल्थ कार्ड देत आहोत. त्या हेल्थ कार्ड मध्ये काय आहे, साधारणतः 100 रुपयाचं तुम्ही हेल्थ कार्ड घेतलं, 100 रुपयाचं हेल्थ कार्ड घेतलं तर बांधिलकी फाउंडेशनद्वारे सगळ्या हॉस्पिटल सोबत टायअप झालेला आहे आणि त्यामध्ये जर एखादी कस्टमर हॉस्पिटलाइज होत असेल किंवा ऍडमिट होत असेल किंवा ओपीडी साठी जात असेल तर त्याचं जे पण काही बिल निघणार तर त्याच्या बिलामध्ये आपण 100 रुपयाच्या कार्डद्वारे त्याने जर आपलं कार्ड दाखवलं तर त्याच्या बिलामध्ये 20% त्याला ऑफ केला जाईल. म्हणजे त्याचं जर समजा एखादी सर्जरी झाली आणि 1 लाखापर्यंतचं बिल हॉस्पिटलने काढलं आहे तर त्याला 20% ऑफ म्हणजे 20,000 त्याला त्याचं बिल माफ केलं जाईल. तर असं बांधिलकी फाउंडेशनने भरपूर साऱ्या हॉस्पिटलसोबत टाईप केलेलं आहे. ज्या हॉस्पिटलसोबत टाईप केला आहे त्याच हॉस्पिटलने आपली कार्डची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर आपण पुढची सुविधा देत आहोत मायक्रो एटीएमची सुविधा. तुम्ही बऱ्याच शॉपवर बघितलं असेल छोटं मशीन असतात तिथं तुम्ही एटीएम स्वॅप करून तुम्ही त्याच्याकडून तेवढे विड्रॉल करून घेत असता, तसं मायक्रो एटीएम सुद्धा आपण प्रोव्हाइड करत आहोत आपल्या पोर्टलद्वारे. या मायक्रो एटीएमचे तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहेत कारण की ते डिवाइस फार कॉस्टली असतं. ठीक आहे, पुढे बघूया आपण. आपण पॅन कार्डच्या सहाय्याने म्हणजे पॅन कार्ड एजन्सीच्या सहाय्याने एनएसएलची आपण एजन्सी यूज करत आहोत तर तुम्ही न्यू पॅन कार्ड तुम्ही काढू शकता. जर पॅन कार्ड मध्ये करेक्शन करायचं असेल ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा डॅमेज झालं असेल तर तुम्ही ते पॅन कार्ड काढू शकता. एखादी ऑर्गनायझेशन किंवा फर्मचं पॅन कार्ड तुम्हाला काढायचंय, एखादी सोसायटी आहे, कॉपरेटिव्ह सोसायटी किंवा तुमची स्वतःची संस्था आहे तर त्या संस्थेचं सुद्धा पॅन कार्ड तुम्ही काढू शकता. बिझनेस पॅन कार्ड असेल तर बिझनेस पॅन कार्ड सुद्धा तुम्ही इथं काढू शकता. त्यानंतर आपलं जे पॅन कार्ड आहे, जर तुम्ही पॅन कार्ड अप्लाय करतात तर 3 दिवसामध्ये पॅन कार्ड आपल्या ईमेल आयडीला जातं, म्हणजे कस्टमरच्या ईमेल आयडीला, आणि 10 दिवसामध्ये त्याची जी हार्ड कॉपी आहे ती त्या व्यक्तीच्या ऍड्रेसला पोहोचून जाते. त्यानंतर जर चुकीचा फॉर्म भरला तरी आपल्या इथं पेमेंट कट होत नाही. पहिले जर तुम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही इतर पोर्टल यूज करता तर तिथं जेव्हा तुमचा फॉर्म जर चुकला तर चुकल्यानंतर तुम्हाला ते जेव्हा तुम्ही कस्टमरला वेळ देतात की सर तुम्ही 4 दिवसांनी येऊन तुमचं पॅन कार्ड घेऊन जा, 4 दिवसांनी तुम्हाला कळतं की पॅन कार्ड फॉर्म मध्ये काहीतरी करेक्शन आलेलं आहे. करेक्शन आल्यानंतर बऱ्याच तुमचं पेमेंट तुम्हाला रिफंड होत नाही. तसं आपल्या इथं होत नाही, फॉर्म जरी चुकला तरी हरकत नाही. बँकेतला आमची टीम बसलेली आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करतात अप्लाय केल्यानंतर लगेच विदिन 20 मिनिटात माझी बँकेची टीम तुम्ही फॉर्म जो अप्लाय केला आहे तो चेक करते की तुमचा फॉर्म ओके आहे का, आणि चेक केल्यानंतरच तो फॉर्म पुढे पाठवत असते. जर तुमच्या फॉर्म मध्ये जर एखादी कॉलम सुटला असेल किंवा नावात करेक्शन असेल तर इमिडिएट त्याच्या नेक्स्ट मिनिटाला माझी टीम तुम्हाला करेक्शन करून रिमार्क पाठवते. लगेच तुम्हाला त्याच दिवशी त्याच वेळेला 1 तासाच्या आत कळतं की तुम्ही अप्लाय केलेल्या फॉर्म मध्ये काहीतरी क्युरी आहे, तुम्ही लगेच ती क्युरी करेक्ट करून इमिडिएट तोच
फॉर्म जसा तसा स्कॅन करून अपलोड केला की तुमचं काम संपलं. पुन्हा माझी टीम चेक करणार, ओके आलं की लगेच आपण पुढे फॉरवर्ड करतो. 3 दिवसात सॉफ्ट कॉपी ईमेल आयडीला, 10 दिवसात हार्ड कॉपी पत्त्यावर, ऍड्रेसवर तुम्हाला पोहोचून जाणार. त्याच्यानंतर जन्मतारीख जर अपूर्ण असेल तरी सुद्धा आपल्या पोर्टलला तुम्ही ते पॅन कार्ड अप्लाय करू शकता. अशा सुविधा आपण आपल्या पोर्टलला देत आहोत. मित्रांनो, बऱ्याच जसं तुम्ही बघितलं असेल असे खूप सारे पोर्टल आहेत, परंतु असा आपला पहिला एकमेव पोर्टल आहे की आपण वेबसाईटच्या सुविधा सहाय्याने तर सुविधा देतच आहोत, परंतु आपण मोबाईल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने सुद्धा सुविधा देत आहोत. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही, कम्प्युटर नाही, खूप मोठा सेटअप नाही, त्यांना फक्त मोबाईलच्या सहाय्याने बिझनेस करायचा आहे, ते सुद्धा प्ले स्टोअरला जाऊन आपलं रोजगार मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपला ह्या सगळ्या सुविधांचा लाभ ते घेऊ शकतात आणि कस्टमरला सुद्धा ते देऊ शकतात. आपल्या रोजगार मित्र पोर्टलसाठी तुमचा खूप मोठा सेटअप असला नसला काही फरक पडत नाही, छोटा मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल तरी सुद्धा तुम्ही आपला बिझनेस तुम्ही करू शकता. तर हा एक तुम्हाला फायदा असणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये दोन प्रकारचे आयडी देत आहोत. तर एक आपला आयडी असणार आहे डिस्ट्रीब्युटर आयडी, डिस्ट्रीब्युटर आयडी, आणि दुसरा असणार आहे रिटेलर आयडी, रिटेलर आयडी. आता बरेच लोक मला प्रश्न विचारतात सर डिस्ट्रीब्युटर आयडी रिटेलर आयडी मध्ये काय फरक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघांना सर्व्हिसेस सारख्या आहेत, सेम सर्व्हिस. म्हणजे तुम्ही दोघे आयडीच्या सहाय्याने पॅन कार्ड काढू शकता, मोबाईल रिचार्ज, डिस्ट्रीब्युटर रिचार्ज, डेटा कार्ड रिचार्ज करू शकता, डीएमटी ची फॅसिलिटी देऊ शकतात, एईपीएस देऊ शकतात, बीबीपीएस ची फॅसिलिटी देऊ शकतात, हेल्थ कार्ड काढू शकतात. सगळ्याच्या सगळ्या फॅसिलिटी दोघे पोर्टलच्या सहाय्याने, डिस्ट्रीब्युटर आयडी असो का रिटेलर आयडी असो, दोघे पोर्टलच्या सहाय्याने तुम्ही देऊ शकता. मग डिस्ट्रीब्युटर आयडीचा काय फायदा? तर दोघांच्या प्राइस मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले फरक सांगतो की दोघांच्या प्राइस मध्ये काय फरक असणार आहे. तर जो डिस्ट्रीब्युटर आयडी आहे तो असणार आहे 500 रुपयाला, आणि जो रिटेलर आयडी असणार आहे तो असणार आहे 200 रुपयाला. हे आयडी नंतर तुम्हाला लाईफ टाईम फ्री आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा पैसे द्यायची गरज नाही. एकदा आयडी काढला की आयडीचा साइन तुम्ही लाईफ टाईम सर्व्हिसेस तुम्ही लोकांना देऊ शकता. दोघ आयडी मध्ये काय फरक आहे? तर मेन फरक आहे की डिस्ट्रीब्युटर आयडी ला एक फॅसिलिटी आपण दिली आहे की तो त्याच्या अंडर मध्ये खूप सारे रिटेलर आयडी तो देऊ शकतो. रिटेलर 1, रिटेलर 2, रिटेलर 3 असे हजारो आयडी तो त्याच्या अंडर मध्ये त्यांना देऊ शकतो. याचा फायदा काय? जेव्हा डिस्ट्रीब्युटर रिटेलर आयडी देणार तुमच्या मित्रांना, तुमच्या गावात दुसरा आयडी तुम्ही देणार, तुमच्या तालुक्यात देणार, तुमच्या जिल्ह्यात किंवा ऑल महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही व्यक्तीला तुम्ही रिटेलर आयडी देऊ शकता आणि तो व्यक्ती तुमच्या अंडर मध्ये काम करू शकतो. याचा बेनिफिट काय? जसं तुम्ही 500 रुपयाचा आयडी घेतला, साधारण तुम्ही 3 जरी रिटेलर आयडी दिले आणि तुम्ही त्यांना जो पण काही चार्ज लावाल ते सगळ्याचे सगळे पैसे कोण ठेवणार? ते सगळे पैसे तुम्ही ठेवणार. समजा तुम्ही प्रत्येकाकडून 200 रुपये जरी घेतले तरी 3 रिटेलर आयडीचे तुमचे 600 रुपये झाले, तुमचे डिस्ट्रीब्युटर आयडीला जे 500 रुपये तुम्ही दिले ते तुमचा पैसा वसूल झाला. एवढ्यावर आपलं काम थांबत नाही. रिटेलर जो पण काही बिझनेस करणार त्या प्रत्येक बिझनेस मध्ये जो वाटा असणार आहे तो कोणाला भेटणार? डिस्ट्रीब्युटरला भेटणार. जर तुम्ही तुमच्या अंडरमध्ये 10 रिटेलर जोडून ठेवले, लाईफ टाईम ते 10 रिटेलर काम करत राहतील, त्यांच्या कामाचं जे कमिशन आहे दिवसाला 500 ते 600 रुपये कमिशन तुम्हाला काही न काम करता तुमच्या अकाउंटला जमा होत राहणार. त्याने मोबाईल रिचार्ज केला, डिस्ट्रीब्युटर रिचार्ज केला, मनी ट्रान्सफर केलं, बीबीपीएस इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, या प्रत्येक गोष्टीतून कमिशन डिस्ट्रीब्युटरला जात राहणार. म्हणजे तुम्हाला जर तुमचा बिझनेस पुढे वाढवायचा आहे तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर आयडी घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पुढे भविष्यात बिझनेस वाढवायचा नाही, मला फक्त माझ्यापुरताच सुविधा घ्यायची आहे, मी फक्त माझ्या सेंटरवरून कस्टमरला सुविधा देणार, तर तुम्ही रिटेलर आयडी घ्या. दोघी ठिकाणी बिझनेस उभा करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट हवा असेल, पॉम्प्लेट हवे असतील, तर सगळ्या प्रकारचा सपोर्ट आम्ही तुम्हाला करू या पद्धतीने. आता आयडी घेण्यासाठी काय हवं? आयडी घेण्यासाठी तुमचा पॅन कार्डचा फोटो आम्हाला लागणार, आधार कार्डचा फोटो लागणार, तुमचा मेल आयडी लागणार, आणि जो काही मोबाईल नंबर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी द्यायचा आहे तो मोबाईल नंबर आम्हाला लागणार. मोबाईल नंबर याकरता की आपण आपल्या पोर्टलला प्रत्येक ठिकाणी ओटीपी सिक्युरिटी दिली आहे. जो मोबाईल नंबर आपण इथं पोर्टलला आपण रजिस्टर करणार त्याच मोबाईल नंबरला तो ओटीपी जाणार, फुल ऑफ सिक्युरिटी. आता हे पोर्टल जे आहे ते मी तुम्हाला स्क्रीन शेअरच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो की पोर्टल कशा प्रकारचं आहे. तर जेव्हा तुम्ही गुगलला जाणार आणि गुगलला आता मी लॅपटॉपच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपलं पोर्टल आहे. गुगलला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही इथं गुगल सर्च जेव्हा तुम्ही टाकणार द रोजगार मित्र,
तर द रोजगार मित्र टाकल्यानंतर आपला पोर्टल या पद्धतीने या ठिकाणी लॉन्च झालं. या ठिकाणी सर तुम्ही जे आपल्या सर्व्हिसेस त्या बघू शकता. कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला सपोर्ट टीम आहे. तुम्हाला तुम्ही कॉलने किंवा एनी टाइमने आपण तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा देणार. त्याच्यानंतर लॉग इन च्या वेळेस जर तुम्ही इथं लॉग इन करणार तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही तिथे युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करणार. तर या ठिकाणी तुम्ही युजर आय डी पासवर्ड टाकता. तर या ठिकाणी तुम्ही युजर आय डी टाकणार आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड टाकणार. तर ते आपण आता इथे टाकूया. आपण इथं युजर आय डी आणि पासवर्ड टाकला आहे. युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येतो. तर ओटीपी या ठिकाणी आपल्याला आलेला आहे 3176. तर या ठिकाणी आपला ओटीपी आहे 3176. तो ओटीपी आला मोबाईल नंबरला की लगेच तो त्या ठिकाणी तुम्ही टाकणार आणि लॉग इन करणार. तर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही न्यू येणार पॅन कार्ड तुम्ही अप्लाय करू शकता. या ठिकाणी पॅन कार्ड करेक्शन तुम्ही करू शकता. पॅन कार्ड ट्रॅक करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी मनी ट्रान्सफर आहे. इथं मोबाईल रिचार्ज आहे. सगळ्या सुविधा आपण इथं प्रोव्हाइड केल्या आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इथं सर्व्हिसेस कॉलमला जाणार तर सर्व्हिसेस कॉलम मध्ये आपल्या ज्या पण सुविधा आहेत एईपीएस आहे बीबीपीएस आहे मनी ट्रान्सफर आहे मोबाईल रिचार्ज या सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळणार. मोबाईल रिचार्ज मध्ये काय असणार आहे की जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्जला जाणार आणि कस्टमरचा तुम्ही नंबर पुटअप करणार. नंबर पुटअप केल्यानंतर त्या कस्टमरला जेही प्लॅन्स आहेत म्हणजे तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. ते प्लॅन तुम्हाला रेडीमेड दिसणार आहे. तो प्लॅन सिलेक्ट करायचा आणि त्या कस्टमरला त्याचा रिचार्ज करायचा. जेव्हा तुम्ही कस्टमरचा नंबर पुटअप करतात त्याचे प्लॅन चेक करतात सेम प्लॅन कस्टमरला सुद्धा मेसेज टाकले जातात की त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लॅन आहेत. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं बांधिलकी फाउंडेशनचं कार्ड तुम्ही इथं तयार करू शकता. जे पण काही बांधिलकी फाउंडेशनचं कार्ड तुम्ही इथं अप्लाय करता डॅशबोर्डला तुम्हाला आपण ऑप्शन दिलेला आहे बांधिलकी फाउंडेशन. तर बांधिलकी फाउंडेशनच्या सहाय्याने तुम्ही इथं कार्ड जनरेट करू शकता. कार्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला साधारणतः हॉस्पिटलच्या बिल मध्ये 20% तुम्हाला ऑफ केलं म्हणजे बिलामध्ये सूट दिली जाईल. 1,00,000 बिल असेल तर 20% 20,000 तुम्हाला सूट दिली जाईल. तर असं बांधिलकी फाउंडेशनच्या सहाय्याने तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असणार आहे रिटेलर ऍड करण्यासाठी. जर तुमचा डिस्ट्रीब्युटर आयडी असेल तर तुम्ही इथून ऍड रिटेलच्या सहाय्याने तुम्ही रिटेलर ऍड करू शकता. आणि रिटेलर ऍड केल्यानंतर इथं व्ह्यू म्हणून ऑप्शन आहे. तर तुम्ही त्या रिटेलरचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही तिथं बघू शकता. मॅनेज युजर नाही गेल्यानंतर ऍड रिटेलर असणार आहे. त्या व्ह्यूच्या सहाय्याने तुम्ही तुमचे अँड्रो जे काही रिटेलर ऍड झालेले आहेत ते रिटेलर तुम्ही इथं बघू शकता. खूप सारे रिटेलर आपण इथे ऍड केलेले आहेत. खूप मोठी टीम आपल्या अँड्रॉइडमध्ये इथं काम करत आहे. तर त्याचा युजर आयडी पासवर्ड तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर तुम्हाला इथं दिसणार. तो युजर आयडी पासवर्ड तुम्ही त्यांना तिथं सेंड करू शकता. अशा पद्धतीने त्याच्यानंतर वॉलेट रिचार्ज आहे. तुम्ही वॉलेटला रिचार्ज केल्यानंतर तर आपल्या पोर्टलला आपण दोन सगळ्यात महत्वाच्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे वॉलेटच्या रिचार्ज संदर्भात आपण बोलू. बरेच सारे असे पोर्टल आहेत की एकदा तुम्ही वॉलेटला रिचार्ज केला की तो पैसे तुम्हाला परत काढता येत नाही. ते पैशांचा वापर तुम्हाला मोबाईल रिचार्ज डिस्ट्री रिचार्ज इलेक्ट्रिसिटी बिल करून करता येतो. परंतु आपल्या पोर्टलला एकदा तुम्ही वॉलेटला पैसे टाकले आणि तुम्हाला थोड्या वेळात असं वाटले की ते पैसे मला रिटर्न काढायचे ते पैसे इमिडिएट तुम्ही रिटर्न सुद्धा काढू शकता. बऱ्याच पोर्टलला ही फॅसिलिटी नाही. एकदा तुम्ही पैसे टाकले समजा तुम्ही 5,000 तुम्ही वॉलेटला टाकले आणि तुम्हाला असं वाटलं की नंतर 3,000 काढून घ्यायचे तर ते काढता येत नाही. पण आपल्या पोर्टलला ती सुद्धा सुविधा आहे. पैसे टाकल्यानंतर तुम्ही परत सुद्धा काढू शकता. दुसरी सुविधा आपल्या पोर्टलला काय आहे की जेव्हा तुम्ही बऱ्याच साऱ्या इतर पोर्टलवरून जेव्हा पॅन कार्ड अप्लाय करतात तर जेव्हा पॅन कार्ड अप्लाय झालं तुमचं पॅन कार्ड जर इनएचडीएल किंवा युटीआयने रिजेक्ट मारलं तर तुम्हाला त्याचे पैसे रिफंड होत नाही. पण आपल्या पोर्टलला असे कुठल्या प्रकारचं होत नाही. जर तुमचं पॅन कार्ड जरी चुक फॉर्म जरी चुकला असेल तरी सुद्धा पैसे तुमचे कट होत नाही. त्याच्यानंतर तिसरी फॅसिलिटी आहे तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात आणि तुमच्या अंडरमध्ये 10 रिटेलर आहे तर तुम्ही वॉलेट टू वॉलेट पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात तर तुम्ही त्याच्या रिटेलरला तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. चुकून जास्त पैसे चालले गेले समजा तुमच्या रिटेलरने 500 रुपयाचा रिचार्ज केला वॉलेटला आणि तुम्ही चुकून 600 रुपये पाठवून दिले तर तुम्ही ते 100 रुपये रिटर्न सुद्धा घेऊ शकता. तर एवढी ऍक्टिव्हिटी आपण रिटेलरला दिलेली आहे. खूप जास्त इथे एक्सप्लेन नाही करत मी आपल्या पोर्टलच्या बाबतीत कारण की आपण स्पेशल पॅन कार्डवर व्हिडिओ बनवलेला आहे. स्पेशल मोबाईल रिचार्ज डिस्ट्री रिचार्जवर व्हिडिओ बनवलेला आहे. स्पेशल डीएमटी एईपीएस बीबीपीएस सर्व्हिसवर बनवलेला आहे.
स्पेशल बांधील की फाउंडेशन आपण सर्व व्हिडिओ बनवलेला आहे, त्यानंतर तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम आला तर टेक्निकल सपोर्टला आपली टीम कायमस्वरूपी असते. जसा तुम्हाला आयडी दिला जातो तसं इमिडिएट तुम्हाला आयडीडेक्सच्या सहाय्याने तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. जेव्हा तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही तर मास्टर आहात त्या कामामध्ये, परंतु तुम्ही तीन चार रिटेलर असे जोडले की त्यांना या पोर्टलचं काही नॉलेज नाही, घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या रिटेलरला ट्रेन करण्याची जिम्मेदारी आमची, त्यांना एनिडेक्सचे ट्रेनिंग देण्याची जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त रिटेलर जोडला, परंतु त्यांना बिझनेससाठी कॅपेबल बनवण्याचं काम आमचं असणार आहे की जेणेकरून त्यांचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होणार. जे रिटेलर तुमच्या अंडरमध्ये काम करणार त्यांचा कम्प्लिटली कमिशनचा फायदा तुम्हाला होणार. तर अशा बऱ्याच साऱ्या सुविधा आपण आपल्या पोर्टलला सायन देत आहोत. जरी काही क्युरी असेल तर मी तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे, तर आपल्या नंबरला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून 9975603363 या नंबरला कधीही कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेक्निकल सपोर्ट घेऊ शकता. 5 ते 6 लोकांचे बॅकएंडला सुद्धा टीम बसलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला कंटिन्युअसली सपोर्ट करायला अवेलेबल असणार आहे. एनिडेक्स ट्रेनिंग द्यायला तुम्हाला अवेलेबल असणार आहे. फोनद्वारे तुम्हाला माहिती द्यायला अवेलेबल असणार आहे. फुल ऑफ सपोर्ट तुम्हाला आमच्या बिझनेससाठी असणार आहे. तर ज्या पण व्यक्तींना रिटेलर आयडी किंवा डिस्ट्रीब्युटर आयडी घ्यायचं असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला आपण रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट सांगितले, आधार फोटो, पॅन फोटो आणि ईमेल आयडी, मोबाईल नंबर, या 4 गोष्टी पाठवून आपलं डिस्ट्रीब्युटर आयडी 500 रुपयाला, रिटेलर आयडी 200 रुपयाला असणार आहे. आपला फोन पे आणि गुगल पेचा नंबर आहे. पेमेंट तुम्ही याच नंबरला जरी ट्रान्सफर केलं तरी तुम्हाला विदिन 10 मिनिटांमध्ये आयडी भेटणार. त्याच्या नेक्स्ट 15 मिनिटांमध्ये तुम्हाला आयडीडेक्सने ट्रेनिंग दिली जाणार. तर एवढ्या सगळ्या सुविधा आपण आपल्या पोर्टलद्वारे करत आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कमेंट टाका की तुम्हाला कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ हवा आहे. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून आपले जे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करतात, कमेंट करतात, तर डेफिनेटली आम्हाला मोटिवेशन मिळत असतं अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्यू, थँक्यू सो मच. या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी घरी राहा, घरी राहून बिझनेस करा, आणि जेव्हा आपण एक टीम म्हणून काम करणार तेव्हाच आपण या कोरोनाच्या काळामध्ये टिकू शकणार. तर डेफिनेटली आपली एक टीम आहे, द रोजगार मित्र एक परिवार आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्या मदतीसाठी अवेलेबल असणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद.